केएमएस न्यूज स्पंदन मरान से नाते अपुलकी से। नमस्कार, केएमएस न्यूज मध्ये आपले स्वागत। एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। गेल्या वर्षी शेतकऱ्यांना एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांना साखर आयुक्तांनी टाकलं रेड झोन मध्ये। सातारा जिल्ह्यातील 5 कारखान्यांचा समावेश। कराड मधील कुंभारवाड्यात आदिशक्तीची विविध रूपे साकारण्यासाठी कुंभार बांधवांची लगबग सुरू। आणि तरुणांना उद्योगासाठी प्रेरित करणारे उद्योजक शरद तांदळे यांची भात शेती अॅग्रोच्या कार्यालयाला सदिच्छा भेट। सविस्तर बातम्या जाणून घेऊया या छोट्याशा ब्रेक नंतर। आपल्या रोजच्या आहारातला आवडीचा इंद्रायणी राईस, मला आता ते मिळाले आहे जे मला हवं होतं। भात शेती असल इंद्रायणी राईस, जो आहे नैसर्गिक पौष्टिक सुगंधी असा विदाउट पॉलिश राईस। हेल्थ आणि टेस्टच्या परफेक्ट कॉम्बिनेशननी बनेल तुमचा प्रत्येक दिवस खास। भात शेती इंद्रायणी राईस प्रत्येक कुटुंबाची पहिली पसंती। ब्रेक नंतर आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्ताराने। शेतकऱ्यांना गेल्या वर्षाची एफआरपी न देणाऱ्या साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी रेड झोन मध्ये टाकले असून यामध्ये सातारा जिल्ह्यातील 5 साखर कारखान्यांचा समावेश आहे। तरी या कारखान्यांना ऊस घालताना शेतकऱ्यांनी सावधता बाळगावी असे आवाहन बैराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी केले आहे। गेल्या वर्षीच्या हंगामात कोणत्या कारखान्याने किती प्रमाणात एफआरपी दिली ही माहिती शेतकऱ्यांना समजावी यासाठी साखर आयुक्तांनी राज्यातील कारखान्यांची वर्गवारी केली आहे। यामध्ये एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांना लाल वर्गवारीत टाकण्यात आला आहे। यामध्ये सातारा जिल्ह्यातील किसनवीर भुईज, किसनवीर खंडाळा, जरंडेश्वर, स्वराज व ग्रीन पॉवर शुगर हे डेंजर झोनमध्ये आले आहेत। शेतकऱ्यांच्या आलेल्या तक्रारीवरून हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे या कारखान्यांना ऊस घालताना शेतकऱ्यांनी सर्व माहिती घेऊनच ऊस घालावा, अन्यथा ऊस घालू नये असं आवाहन बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी केलं आहे। माननीय साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी महाराष्ट्रातील 44 कारखान्यांची ब्लॅक लिस्टमध्ये समावेश केलेला आहे। त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील 5 कारखान्यांचा समावेश आहे। पैकी पहिला कारखाना हा किसनवीर सहकारी साखर कारखानाली भुईंज, दुसरा कारखाना आहे खंडाळा तालुका सहकारी कारखानाली मावशी, गुरु कमोडिटी सर्व्हिस लिमिटेड चिमणगाव चालवणारे जरंडेश्वर शुगर, स्वराज इंडिया ॲग्रो लिमिटेड उपळवे, ग्रीन पॉवर शुगरली गोपूस। माननीय साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगला निर्णय घेतला, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार। आणि मी शेतकऱ्यांना आवाहन करतो, या 5 कारखान्यांना ऊस देताना सर्वसामान्य शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी, जेणेकरून आपल्या कष्टाचे घामाचे पैसे घेण्यासाठी यांच्यावर आपल्याला संघर्ष करू लागणार नाही। मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो, या कारखान्यांना ऊस घालताना थोडीशी शहानिशा करूनच ऊस घाला। तरुणांना उद्योगासाठी प्रेरित करणारे उद्योजक शरद तांदळे यांनी भात शेती ऍग्रोच्या कराडच्या ऑफिसला सदिच्छा भेट दिली। यावेळी भात शेती ऍग्रोचे अभिजित माने यांनी शेतकऱ्यांच्या तांदळाला ब्रँड म्हणून नावारूपाला आणल्याबद्दल त्यांचे कौतुक देखील केले। तरुणांना उद्योगासाठी प्रेरित करणारे उद्योजक शरद तांदळे यांनी कराडमधील भात शेती ऍग्रोच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली। यावेळी त्यांचं भात शेती ऍग्रोचे हिंदूराव माने दादा, अनिकेत माने आणि अभिजित माने यांनी स्वागत केले। लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रात सगळे व्यवसाय डबघायला येत होते, अशा काळात भात शेती ऍग्रोचे अभिजित माने यांनी धाडस करून ऍग्रो प्रोडक्ट असलेल्या भात शेतीचा ब्रँड बनवून शेतकऱ्याच्या तांदळाला नव्याने बाजारपेठ निर्माण करून दिली। ज्यावेळी अनेक तरुण नैराश्याच्या गर्दीत असताना आपल्याच शेतात पिकणाऱ्या तांदळाचे ब्रँडिंग करून भात शेती ऍग्रोचे जे ब्रँडिंग केलं आहे ते कौतुकास्पद असून शेतकऱ्यांच्या मुलांनी आदर्श घेण्यासारखंच आहे, असे गौरवोद्गार देखील यावेळी शरद तांदळे यांनी काढले। यावेळी शरद तांदळे यांनी भात शेती ऍग्रोच्या इतर उत्पादनांची देखील माहिती घेतली। माझे मित्र अभिजित माने, मी गेल्या वर्षापासून भात शेती नावाचा एक ब्रँड तयार केला। महाराष्ट्रात ज्यावेळेस सगळे व्यवसाय डब घायले येते अशा काळात त्यांनी ॲग्री रिलेटेड एक पॅकेजिंगमध्ये इंद्रायणी राईस आणि इतर धान्य आणि कडधान्य आणायच त्यांचा विचार आहे। तर मी त्यांना इतक्या शुभेच्छा देऊ इच्छितो की गेल्या कित्येक वर्षात कित्येक तरुण नैराश्यात आहेत, त्यांच्याकडे आपल्याकडे ॲग्रिकल्चर एवढी जमीन आहे, एवढे प्रॉडक्ट आहेत, पण त्याविषयी कोणी उद्योग करायची डेअरिंग करत नाही। अभिजित मानेंनी एवढी डेअरिंग केली आणि एक भात शेती नावाचा जबरदस्त ब्रँड
त्यांनी लॉन्च केला आणि कराडमध्ये हा ब्रँड जरी चालू केला असला तरी याची मार्केटिंग याची ही सगळी इंटरनॅशनल लेवलची, तर मला एवढी गॅरंटी आहे की हा ब्रँड बादशेती हा नॅशनल लेवलला जाईल. आणि अभिजितजी तुम्हाला ह्या ब्रँडसाठी खूप खूप शुभेच्छा, लवकरच तुम्ही याचं फ्रँचायझी मॉडेल आणावं अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि अशी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. 16 वर्षापासून ऑटोमोबाईल क्षेत्रात कार्यरत असणारे व्हीजी थोरात एजन्सीने आता इलेक्ट्रिक बाईकच्या व्यवसायातही पदार्पण केले असून पर्यावरण पूरक ओडिसी इलेक्ट्रिक बाईकचे शोरूम सुरू केले आहे. हे शोरूम कोयना वसाहत मध्ये सुरू झाले आहे. गेल्या 16 वर्षापासून ट्रॅक्टर आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात नावाजलेलं नाव म्हणजे व्हीजी थोरात एजन्सी. कराडमधील व्हीजी थोरात एजन्सीने आता पर्यावरण पूरक असलेल्या इलेक्ट्रिक बाईकच्या व्यवसायात देखील पदार्पण केलं आहे. इंडियन मॅन्युफॅक्चरिंग असलेल्या ओडिसी ई बाईकचे शोरूम व्हीजी थोरात एजन्सीने कोयना वसाहत येथे सुरू केलं आहे. इलेक्ट्रिक बाईकमुळे पर्यावरणाबरोबरच आर्थिक बचत देखील होते. ओडिसा कंपनीच्या बाईक आणि स्कूटरचे वैशिष्ट्य म्हणजे या इतर कोणत्याही इलेक्ट्रिक बाईकपेक्षा जास्त मायलेज देतात. 67,000 रुपयापासून या बाईकच्या किमती सुरू होतात. या गाड्यांच्या बॅटरीला देखील 3 वर्षापर्यंतची वॉरंटी कंपनीतर्फे ग्राहकांना देण्यात येत आहे. इटिगो, रेसर, हॉक, इटिक्यूस या 4 मॉडेलमध्ये या गाड्या ग्राहकांना उपलब्ध असून त्या वापरण्यासही अत्यंत सोप्या आहेत. पेट्रोलच्या वाढत्या महागाईपासून कायमची सुटका करून घेण्यासाठी पर्यावरणपूरक अशी ओडिसा ई बाईक खरेदी करण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी कोयना वसाहतमधील व्हीजी थोरात एजन्सीला ग्राहकांनी भेट द्यावी असं आवाहन व्हीजी थोरात एजन्सीचे उदय थोरात यांनी केलंय. नमस्कार, मी उदय थोरात, व्हीजी थोरात एजन्सीतर्फे सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा. व्हीजी थोरात एजन्सी गेल्या 16 वर्षापासून ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये काम करत आहे. व्हीजी थोरात एजन्सीमध्ये आत्ता नवनवीन नाव सातत्यानं आम्ही जे काही ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये बदल होतात त्याला आम्ही सामोरं जात आहे. आत्ता इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटर्स ह्याची आम्ही ओडिसी ह्या कंपनीची डीलरशिप चालू केली आहे. इलेक्ट्रिक बाईक ही पर्यावरणाला पोषक आणि आपल्या पैशाच्या बचतीचा एक चांगला मार्ग आहे. या इलेक्ट्रिक बाईकमुळे आपल्याला स्वतःची आर्थिक बचत त्याबरोबर पर्यावरणालाही पोषक आपल्याला हे वातावरण तयार निर्माण करते. ओडिसी कंपनी ही पूर्णपणे इंडियन बनावटीची कंपनी असून ह्याच्यामध्ये फक्त मोटर जापानीज आहे आणि बॅटरी इंडियन आणि बाकी सर्व इंडियन आहे. ह्या कंपनीचा या स्कूटर्स आणि बाईकमध्ये एक विशेष आपलातून असा आहे की सगळ्यात जास्त मायलेज म्हणजे एका चार्जमध्ये सगळ्यात जास्त मायलेज देणारी स्कूटर आहे. 170 किलोमीटर मायलेज देणारी स्कूटर आहे. त्याचबरोबर 140 किलोमीटर मायलेज देणारी बाईक या कंपनीची आहे. त्याचबरोबर सर्वात कमी किमतीमध्ये अगदी 67,000 पासून किमतीमध्ये ह्या कंपनीची रेंज चालवते. या कंपनीने आमच्याकडं आज 4 मॉडेल्स उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये इटिगो, हॉक, रेसर आणि इटिगस या चार मॉडेल्स आमच्याकडं आज हजर स्टॉकमध्ये उपलब्ध आहेत. मी सर्वांना आवाहन करतो की व्हीजी थोरात एजन्सी कोयना अधिक वसाहत इथं कार्यरत असून तुम्ही इथं आमच्या शोरूमला भेट देऊन तुम्ही बाईकच्या टेस्ट राईड्स घ्याव्या आणि लोकांना पर्यावरणाला आणि आपल्या स्वतःचा पैसा वाचण्यासाठी वातावरण पोषक वातावरणाला साथ द्यावी ही नम्र विनंती. धन्यवाद. गणेश उत्सवानंतर वेध लागतात नवरात्र उत्सवाचे. कराडमध्ये आदिशक्तीची विविध रूपे साकारण्यासाठी कुंभार बांधवांची लगबग सुरू आहे. गणेश उत्सवानंतर सर्वांनाच वेध लागतात ते नवरात्र उत्सवाचे. आदिशक्तीची विविध रूपे साकारण्यात कराडमधील कुंभार बांधव मग्न असून दुर्गा माता बनवण्याच्या कामाला आता वेग आला आहे. दरम्यान गणेश मूर्तीप्रमाणेच दुर्गा मातेच्या मूर्तींना देखील 4 फुटापर्यंतच शासनाने परवानगी दिली आहे. यावर्षी पावसामुळे मूर्ती वाळण्यास विलंब झाल्याने मूर्तींना कलर देण्यास देखील उशीर झाला आहे. पुढील वर्षापासून शासनाने POPला बंदी घातल्याने कुंभार बांधव आर्थिक अडचणीत येऊ शकतो असं मतही कुंभार बांधवांनी व्यक्त केलं. शासनाने या निर्णयात बदल करावा, तसेच मूर्तीच्या उंचीने देखील परवानगी द्यावी. मंडळे 10 ते 15 फुटांच्या मूर्तीची मागणी करतात, मात्र शासनाची परवानगी ही 4 फुटापर्यंत असल्याने त्यापेक्षा जादा फुटाच्या मूर्त्या बनवण्यात आल्या नाही. गणेश उत्सवाप्रमाणेच कोरोनाचा देखील फटका दुर्गा माता मूर्ती तयार करणाऱ्या कुंभार बांधवांना बसला असून कराडमध्ये 31 शेडमध्ये काम चालते, त्यापैकी फक्त 10 ते 12 शेडमध्येच सध्या काम आहे. दुर्गा मातेची मागणी घटल्यामुळेच ही बाकीची शेड बंद असल्याचं कुंभार बांधवांनी सांगितलं.
दुर्गादेवींना 4 फुटाच्या मूर्तीवर बंधन आल्यामुळे 4 फुटाच्या देवींना बऱ्यापैकी मागणी मंडळाकडून येत आहे. आणि यावर्षी कोरोनामुळे गणेश मूर्ती दुर्गा मूर्ती 4 फुटाच्या शासनाने निर्माण केल्यामुळे 4 फुटाच्या मूर्तींना आता बऱ्यापैकी गिराईक आहे. आणि त्यात मूर्तींच्या जी काही फिनिशिंग वगैरे कलर कामाच्या तयारी चालू आहे. काही मूर्त्या आभाळ असल्यामुळे जरा वाढल्या न त्यामुळे जरा कलर कामाला जरा उशीर झाला आहे थोडाफार. तरी पण घटस्थापनेच्या सगळ्या मूर्त्या रंगून तयार असणार. आणि त्यात शासनाने पुढच्या वर्षी PU बंदीचा निर्णय घेतल्यामुळे कुंभार समाजावर फार मोठं आर्थिक संकट किंवा रोजगाराचा प्रश्न मोठा निर्माण होणार आहे. तर शासनाला आमची अशी विनंती आहे की प्लॅस्टर बंदी न करता त्यात काहीतरी थोडासा बदल करावा, मूर्त्यांच्या उंचीवर काहीतरी थोडंफार निर्बंध आणावा अशी मागणी. फक्त प्लॅस्टर बंद झालं तर कुंभार समाजाला फार मोठं आर्थिक नुकसान हे होणार आहे. एक तर वीटभट्टीचा व्यवसाय, कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसाय हा संपुष्टात आलेला आहे. आता कुंभार समाज फक्त जपतो गणपती दुर्गादेवी आणि काय असतील सैनिक किल्ले ह्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालू असतो. गेले तर 250-300 मूर्त्या दुर्गा मातेच्या तयार आहेत, संपूर्ण 4 फुटाच्या आहेत. आणि इथं आमच्या इथं एकूण टोटल 30 शेड असतात. त्या 30 शेडपैकी 10 ते 12 शेड पडलेली, त्यामुळे मूर्तींच्या मागणीत कमालीची घट झाली ही दिसून येते. आणि आता पाहूयात श्री शिवशंकर ज्वेलर्स मधील सोने आणि चांदीचे बाजार भाव. सोने 24 कॅरेट 46,500, 22 कॅरेट 43,600 आणि चांदी प्रति किलो 61,800 रुपये. आणि आता पाहूयात शेअर मार्केट मधील घडामोडी. आज नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक -37.30 अंकांनी घसरले, 17,711 अंकांवर बंद झाले. तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक -256.33 अंकांनी घसरले, 59,413 अंकांवर बंद झाले. तर MTPC, कोल इंडिया, IOC, सनफार्म, पॉवर ग्रीड या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे हे शेअर्स वाढले. तर HDFC, कोटक बँक, एशियन पेंट, अल्ट्रा सिमको शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी विक्री केल्यामुळे हे शेअर्स घसरले. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडीवर. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना FRP न देणाऱ्या कारखान्यांना साखर आयुक्तांनी टाकलं रेड झोन मध्ये. सातारा जिल्ह्यातील 5 कारखान्यांचा समावेश. कराडमधील कुंभारवाड्यात आदिशक्तीची विविध रूपे साकारण्यासाठी कुंभार बांधवांची लगबग सुरू. आणि तरुणांना उद्योगासाठी प्रेरित करणारे उद्योजक शरद तांदळे यांची भात शेती अॅग्रोच्या कार्यालयाला सदिच्छा भेट. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8 वाजता. तोपर्यंत पाहत राहा KMS News. स्पंदन मनांचं, नातं आपुलकीचं. KMS News. स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे.